अहमदनगर जिल्ह्यातील उद्योजक करीम हुंडेकरी यांचं राहत्या घराजवळ पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवत त्यांना एका गाडीत बसवून पळून नेलं. हुंडेकरी पहाटे मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडलेले असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या 4 ते 5 जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांना पकडलं, तर त्यानंतर एका गाडीत घालून पळून नेलं. हुंडेकरी यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. अपहरण करते गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांच्या तोंडावर काळ्या रंगाचे मास्क असल्याचं प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलांचं म्हणणं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली असून हुंडेकरी यांचा शोध सुरू आहे. ही घटना काही महिलांनी पाहिली आहे, त्यानुसार पोलीस चौकशी करीत आहे. तर हुंडेकरी यांचा कोणाशी वाद होता का किंवा कोणावर संशय आहे का या बाबत हुंडेकरी कुटुंबाकडे पोलीस अधिक चौकशी करीत आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.